काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात टीका केल्यावर याचे पडसाद आता सगळीकडे दिसू लागलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी नुकताच केलाय. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले आहेत. नाना पटोलेंची भूमिका ही महाविकास आघाडीला सुरुंग लावणारी आहे अशा शब्दात अजित पवारांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे. दरम्यान पटोले यांनी केलेल्या या आरोपावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे की नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा केल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला कापरं भरलेलं आहे. त्यांना जेवण जात नाही आहे, त्यांना पाणीदेखील पिता येत नाही आहे. ते अत्यंत घाबरलेले आहेत आणि म्हणून त्यांनी नाना पटोलेंवर पाळत ठेवली आहे असं आता नाना पटोलेंच्या एकूण वक्तव्यातनं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता CM DCMने सांगितलं पाहिजे ते इतके का घाबरले आहेत, नेमकं काय कारण आहे, नेमकी का पाळत त्यांनी ठेवली आहे. आता याचं उत्तर मी काय देऊ, याचं उत्तर तर CM DCMने ठेवलं पाहिजे. याच पार्श्वभूमीवर सध्या नाना पटोले यांच्याकडून या प्रकरणात सारवा सराव करण्यात येते. नाना पटोले यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलंय की मी बोललो हे खरं आहे, पण मी राज्य सरकारला नाही तर केंद्र सरकारला उद्देशून म्हटलं होतं. तसंच माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचं त्यांनी म्हटलंय. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलत असताना त्यांनी मुंबईत आल्यावर याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देईन असं म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.